नमस्कार मित्रांनो, माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनल वरती। मी राहुल कदम आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर याची अंमलबजावणीची जबाबदारी जी येते ती येते ग्रामपंचायत वरती। जर ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे येणाऱ्या निधीचं सरकारी योजनांचं जर योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं तर त्या ग्रामपंचायती देशातच नाही तर जगामध्ये त्या ग्रामपंचायतीचं नाव हे होत असतं। याचं महाराष्ट्रातील जर उदाहरण घ्यायचे असतील तर हिवरे बाजार, औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा आणि राळेगण सिद्धी या ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रातच नव्हे, भारतात नव्हे तर जगामध्ये त्या गावाची नोंद घेण्यास भाग पाडलंय। अशा प्रकारे ग्रामपंचायतींनी त्यांच्या भागामध्ये कामं केली आहेत। मित्रांनो, तर आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 14,000 जास्त ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम हा जाहीर केला आहे। या निवडणूक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे 15 डिसेंबर 2020 पासून। तर हा निवडणूक कार्यक्रम जानेवारीच्या 21 जानेवारी 2020 पर्यंत चालणार आहे। यामध्ये अर्ज भरणे, अर्ज छाननी अशी पूर्ण प्रक्रिया ही केली जाणार आहे। तर याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकन दाबायलाही विसरू नका। आमचे PDFs माहितीपर पुस्तके आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा, त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला सुरू करूया मित्रांनो आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी 11 डिसेंबर 2020 रोजी ही जाहीर सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे की माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सुमारे 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणीकृत पद्धतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम हा त्यांनी सर्व जे काही जिल्हाधिकारी कलेक्टर आहे यांच्याबरोबर हा निवडणूक कार्यक्रम हा पाठवला आहे। मित्रांनो, तर आता आपण बघणार आहोत की जो काही निवडणूक कार्यक्रम दिला आहे यानुसार निवडणुकांना सुरुवात कधी होणार आहेत, म्हणजेच अर्ज घेण्यापासून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापासून तर अर्ज छाननी या सर्व प्रक्रिया कोणकोणत्या तारखेला पार पडणार आहेत आता याची आपण माहिती ही घेणार आहोत। आता हा पूर्ण निवडणूक कार्यक्रम त्यांनी दिला आहे ज्यामध्ये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये ज्या ग्रामपंचायतींचा कालावधी संपला आहे अशा महाराष्ट्रात एकूण 14,234 या ग्रामपंचायत आहे यांचा हा निवडणूक कार्यक्रम आहे आणि हा पूर्णतः संगणकीकृत पद्धतीने राबवला जाणार आहे। तर त्यामध्ये निवडणुकीचे टप्पे आणि त्यांच्या तारखा ह्या देण्यात आलेल्या आहेत, त्यात आपण बघूया। पहिले जे आहे, तहसीलदार यांनी निवडणुकींची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा 15 डिसेंबर 2020 वार मंगळवार आहे। या दिवशी जे तहसीलदार असतील त्यांच्या भागातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक राहणार आहे ती चा कार्यक्रम हा तहसीलदार जाहीर करणार आहे। त्यानंतर पुढे नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक वेळ हा 23/12/2020 बुधवार ते 30/12/2020 म्हणजेच एकूण 8 दिवसाचा हा कालावधी असणार आहे। यामध्ये 11 ते 3 या वेळेत हा अर्ज स्वीकारण्याचा आणि देण्याचा हा वेळ दिलेली आहे। यानंतर तिसरा जो कार्यक्रम आहे तो आहे जे नामनिर्देशन पत्र, म्हणजेच जो काही निवडणुकीचा अर्ज असेल त्याची छाननी केली जाईल आणि याची वेळ जी असेल ती 31 डिसेंबर 2020 गुरुवारी हा अर्ज छाननीचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर चौथा जो निवडणूक कार्यक्रम असेल तो असेल नामनिर्देशन पत्र, म्हणजेच निवडणूक अर्ज हा मागे घेण्याचा हा असणार आहे 4 जानेवारी 2021 वार सोमवार दुपारी 3 पर्यंत। त्यानंतर जो मुख्य निवडणूक कार्यक्रम राहील तो म्हणजे प्रत्येक निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांना त्यांचं निवडणूक चिन्ह देण्याचं आणि ते अंतिम करण्याचं हे असणार आहे 4 जानेवारी 2021 ला।
दुपारी 3 वाजेपर्यंत आणि त्यानंतर सर्व लोकशाहीमधले महत्त्वाचा समजला जाणारा तो म्हणजे मतदानाचा दिवस हा महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामपंचायती 14,234 ग्रामपंचायती यांचा निवडणुकीचा दिनांक हा असेल मतदान करण्याचा 15 जानेवारी 2021 वार शुक्रवार हा असणार आहे आणि त्यानंतर पुढील 3 दिवसांनी म्हणजेच 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. याची जी काही तारीख असेल ते तेथील स्थानिक तहसीलदार हे निश्चित करणार आहे. त्यानंतर 21 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकींच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल आणि तोच निवडणुकीचा हा अंतिम दिनांक असणार आहे. म्हणजेच हा पूर्ण 1 महिन्याचा निवडणूक कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मित्रांनो, आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यंत शेअर करावा आणि ग्रामपंचायतीचे विविध विषयावरचे म्हणजे ग्रामपंचायतीला निधी कशाप्रकारे येतो, ग्रामपंचायत कार्यालय काम कसे करते, त्यासोबतच ग्रामपंचायतीमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तो कसा उघड करायचा याविषयी सर्व व्हिडिओंच्या लिंक मी येथे आपल्याला आय बटनमध्ये दिले आहेत. ते तिथे जाऊन आपण पाहू शकतात आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करू शकतात. धन्यवाद.